विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे. सर्वच राजकीय नेते आपल्या कार्याला लागलेले आहे, हवा आपला प्रचार प्रसाराला लागलेले आहे. यातच आपण नागपुरातील पूर्व नागपुरात आहो, जिथे महाविकास आघाडीकडून तुतारीचे म्हणजे शरद पवार गटाचे दोनेश्वर पेठे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. आज आपल्यासोबत बोलायला दोनेश्वर भाऊ आहे, आपण त्यांच्यासोबत बोलणार आहोत. भाऊ, तुम्ही नागपूरमध्ये एक सामाजिक कार्यकर्ता, राजकीय कार्यकर्ता, आंदोलनात तुम्हाला लोकांनी बघितलेलं आहे, मात्र याची सर्वांची सुरुवात कशी झाली हे आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. मी आधी समाजकार्यच करायचं, समाजकार्यामधून लोकांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला, परंतु ते प्रयत्न करता करता जोपर्यंत सरकारी यंत्रणा सोबत राहत नाही तोपर्यंत लोकांचे प्रश्न सुटत नाही असं जेव्हा लक्षात आलं, तर तेव्हा मग आम्ही कॉर्पोरेशन्स लढली. लोकांनी चांगला प्रतिसाद दिला, कॉर्पोरेशन जिंकली, पहिली जिंकली, दुसरी जिंकली, त्याच्यानंतर मग आम्ही ह्या राजकारणातच मग राजकारणातून सत्तेमध्ये सत्तेचा उपयोग करून, सत्ताधाऱ्याचा उपयोग करून लोकांचे प्रश्न सोडवायचे अशा पद्धतीने आम्ही इकडे आलो. तुम्ही समाजकार्यातून राजकारणाकडे ओढले, नक्कीच तुम्ही एक ग्राउंड लेवलचे कार्यकर्ता आहे, तुम्हाला लोकांच्या समस्या माहीत आहे. काय वाटतं तुम्हाला की लोकांना काय दिलं पाहिजे? मला लोकांना द्यायला खूप काही आहे, कारण की लोकांचे खूप प्रश्न आहेत. मुळात त्यांचे प्रश्न जे मजुरांचे प्रश्न आहेत, सुशिक्षित बेरोजगारांचे काही प्रश्न आहेत, काही प्रभागा एरियामध्ये पूर्व नागपूरमध्ये काही मोठ्या मोठ्या समस्या आहेत, जसं स्मार्ट सिटी झाला, डम्पिंग यार्ड झाला, अजून अनेक प्रकारचे समस्या आहेत. महानगरपालिकेने शाळा बंद केल्या, तर पूर्व नागपूरमध्ये ज्या शाळा होत्या महानगरपालिकेच्या, तर त्या पालिकेच्या शाळा बंद झाल्या, तर त्याच्यामुळे मध्यमवर्गीय गरीब मुलांना, कामगाराच्या मुलांना शिक्षण घेता येत नाही. तर जे आहे तिथे काही शाळा आहेत, तर तिथे काही खूप चांगलं शिक्षण मिळत नाही, तर चांगलं शिक्षणाचा दर्जा व्हावा हा एक उद्देश ठेवून आम्ही पुढची वाटचाल करत आहोत की गरिबांचा मुलगा, मध्यमवर्गीयाचा मुलगा किंवा मजुराचा, कामगाराचा मुलगा हा सुद्धा चांगला शिकून चांगल्या मोठ्या पदावर जावं ही मानसिकता आहे. भाऊ, तुम्हाला पूर्व नागपूरमधून उमेदवारी मिळालेली आहे, मात्र मागील 3 टर्मपासून कृष्णा खोपडे इथले आमदार आहे, किती मोठं आव्हान वाटतं, कसं त्यांना? नाही, ते 3 टर्मचे आमदार आहे ते बरोबर आहे, परंतु आता मी मागच्या 3 वर्षाच्या पूर्वी पवार साहेबांनी माझ्यावर, आमच्या नेतेमंडळीने माझ्यावरती जो विश्वास टाकला, त्या विश्वासामुळे मला शहराचा अध्यक्ष बनवला गेला. शहराचा अध्यक्ष झाल्याच्यानंतर मी साऱ्या शहरामध्ये ते विभाग संघटनेची बांधणी केली, तसंच पूर्व नागपूरमध्ये सुद्धा खूप जास्त प्रमाणात, मोठ्या प्रमाणात केली. तर ते बांधणी केल्यामुळे आमच्या श्रेष्ठीने दखल घेऊन हे विधानसभेचं तिकीट दिलं. हो, तुम्हाला विधानसभेचं तिकीट जे आहे महाविकास आघाडीकडून, तुतारीकडून मिळालेलं आहे, मात्र कुठे ना कुठे तुमच्याच पक्षात बंडखोरी करून तुमचे मतं कापण्याचं काम जे आहे ते होत आहे बंडखोरांकडून का? असं आहे, विरोधी पक्षाचं कामच आहे की मतं आपल्याकडे वळवून घेणे. ते मतं जर सरळ पद्धतीनं वळत नसेल, तर कुठेतरी असे बंडखोर करून उभे करून ते मतं आपल्याकडे वळत ते करून घेणे. परंतु जे बंडखोर आहेत, मला असं वाटत नाही की लोक त्यांना खूप थारा देतील. आणि राहिला प्रश्न त्यांचा, याचा लोकांना पण ही माहिती आहे की ह्या बंडखोर भाजपला, आपल्या पक्षाच्या विरोधात जो पक्ष आहे त्या पक्षालाच मदत करणार आहे, त्याच्यामुळे ते त्यांना काही जास्त फायदा होणार नाही. प्रचाराचं श्रीगणेश झालेलं आहे, कुठल्या मुद्द्याला घेऊन तुम्ही लोकांपर्यंत? आज खासदार डॉक्टर अमोलजी कुल्हे आमच्या त्या प्रचाराला आले होते, रॅलीमध्ये आले होते, तर आम्ही त्या प्रचाराची सुरुवात केली. प्रचाराचे मुद्दे आहे की नागपूर म्हणजे संपूर्ण देशामध्ये तर महागाई आहेच, ती महागाई कुठेतरी कशी सोडवता येईल, आपण त्याचे प्रश्न कसे विधानसभामध्ये मांडता येईल. इथे पूर्व नागपूरमध्ये जो विकास, विकासाचं नाव घेत आहे, त्या विकासाच्या नावाखालती ब्रिज बांधले गेले, फ्लायओव्हर करण्यात आले, पण त्या फ्लायओव्हरचा काहीच उपयोग न होता लोकांचे जीवसुद्धा गेले, आणि त्या फ्लायओव्हरमुळे उलट लोकांचा रोजगारसुद्धा हिरवला गेला. तर अशा असा विकास कुठल्या कामाचा? तर आम्ही तो विकास करू जो लोकांना अपेक्षित आहे, लोकांच्या काम, लोकांना
त्याच्यापासून मजदुरी काम मिळेल, नोकऱ्या मिळेल, मुलांचं शिक्षण होऊ शकेल, असे सगळे कामं करूया. जे स्मार्ट सिटीमध्ये चुकीच्या पद्धतीनं जे डेव्हलपमेंट सुरू आहे तर त्याला बदलवण्याचं काम करूया. जर स्मार्ट सिटीमध्ये लोकांचे गरिबांचे घरं गेलेले आहेत, त्या घराचं नुकसान झालेलं आहे, त्यांना अजिबात काही कुठलेच पद्धतीने सरकारने काहीच दिलेलं नाही आहे, त्याच्यामुळे आपण ते सुद्धा आपण करण्याचा प्रयत्न करणार आहे. डम्पिंग यार्डचा प्रश्न खूप मोठ्या प्रमाणात आहे, तर तो डम्पिंग यार्डचा प्रश्न सोडवण्याचं काम आपण येणाऱ्या काळामध्ये करणार आहोत. आणि अनेकसे प्रश्न आहे, झोपडपट्ट्यांचा प्रश्न आहे, इलेक्ट्रिक बिल खूप वाढलेलं आहे, टॅक्सेस खूप वाढलेले आहे, तर ह्या सगळ्या गोष्टीचा विरोध करून तिथे सत्तेमध्ये जर महाविकास आघाडीची सत्ता येणारच आहे तर आम्ही आमच्या सरकारच्या माध्यमातून आपण हे सगळे प्रश्न भाऊ पत्रकारासोबत एक नागरिक म्हणून माझा म्हणजे मी आता पब्लिक ओपिनियन केलं, लोकांसोबत बोलले, एक लोकांचा असा विचार आहे की धुनेश्वर भाऊ जरी आज आपला माणूस असला तरी आमदार झाल्यानंतर नेता बनेल आणि नेता आम्हाला वेळ देणार नाही किंवा तो कामाचा नसतो, असा एक लोकांचा आणि माझा प्रश्न आहे, कसं उत्तर द्याल? नाही नाही, असं बरोबर नाही आहे. पण कुठेतरी त्या पदावर जर चांगला माणूस म्हटलं तर त्याला त्या पदापर्यंत पोहोचावंच लागेल आणि तुम्ही तो पोहोचणार. मग तिथे जर चांगला माणूस तुम्ही म्हटला तर ते जे मनात तुमच्या शंका आहे तर ती अजिबात राहणारच नाही, असायलाच नको, कारण तो करणार नाही. तसा राहिला प्रश्न वेळेचा, आमदार झाल्याच्या नंतर थोडंसं इथे महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये आपल्याला कामं करून घ्यावं लागतं, तेवढा तो विषय राहील. परंतु मग मला नाही वाटत की फारशा नागरिकांना किंवा आपल्याला भेटण्यासाठी काही समस्या येतील. शेवटला प्रश्न माझा, काय आव्हान कराल जनतेला? मी आपल्या माध्यमातून जनतेला आव्हान करतो की पूर्व नागपूरच्या विधानसभेमध्ये मी निवडणूक लढत आहे. माझा उद्देश आहे, मी जे उद्देश सांगितले ना, शहरात पूर्व नागपुरातील रोजगारांना काम मिळवून देण्याचं काम करणार आहे. मी ज्या स्मार्ट सिटीमध्ये झालेला भ्रष्टाचार तो उघडकीस आणून लोकांना न्याय देण्याचं काम करणार आहे. स्मार्ट सिटी आताही इथे उभी आहे ना, स्मार्ट डम्पिंग यार्डची समस्या आज तशीच आहे, त्या डम्पिंग यार्डमुळे लोकांचं आरोग्य धोक्यात गेलेलं आहे, तर ती समस्या सोडवण्याचा प्रश्न आहे. आणि ज्या मूलभूत गरजा आहे लोकांच्या, इलेक्ट्रिक बिल इथं भरमसाठ आहे, इथून 60 किलोमीटर दूर गेलं तर तिथे अर्ध्यापेक्षा कमी आहे, इथे 100 किलोमीटर MP कमी आहे, छत्तीसगडमध्ये कमी आहे, तिथे हैदराबाद गुजरातमध्ये कमी आहे, अशा पद्धतीनं आपल्या महाराष्ट्राला सुद्धा ह्या सगळ्या गोष्टीचा किंवा त्या नागरिकांना न्याय देण्याचं काम करणार आहे. तर आपल्यासोबत होते धुनेश्वर भाऊ, ज्यांनी सांगितलं की मूलभूत गरजांसोबत डम्पिंग यार्ड असू द्या किंवा स्मार्ट सिटीमध्ये जे होत आहे त्यांना तोंड देऊन याच्यावर तोडगा कसा काढायचा याचा विचार धुनेश्वर भाऊ करणार आहे, आणि सोबतच आपला माणूस हा आपला राहील असं सुद्धा धुनेश्वर भाऊने आपल्याला शाश्वत केलं आहे. VKB News साठी स्वीटी कांद्रीकर, नागपूर.